हाय फ्रेंड्स, वेलकम बैक टू माय चैनल। तर आता मी लस्सी बनवायला घेत आहे। त्यासाठी हे बघा, डबा भरून दही घेतले मी। हे घरात लावलेलं दही आहे आमच्या गाईच्या दुधापासून। आणि त्यासाठी मी हा एक तोप घेतला आहे, हा रवी घेतला आहे आणि मी साखर घेतली। आता मी लस्सी बनवायला घेते। दही टोपात काढून घेतलंय सगळं। आता हे थोडं साखर घालायची त्यामध्ये, आपल्याला जसं गोड लागेल तसं। मी आधी दोन वाटी घालते आणि बघणार आहे मी आधी किती कितपत गोड होतंय ते, त्यानुसार साखर घालते आणि हे असं रवीने हलवून घ्यायचं। हे रवीने असं हलवून घ्यायचं, चांगलं फेटलं पाहिजे। आणि ह्याच नंतर हवं तर आपल्याला गार बर्फ घालायचं, फ्रीज मध्ये ठेवायचं आणि थंड थंड प्यायचं। दही दही आणि लस्सी मिस्टर, मला लस्सी खूप आवडते, सगळ्यांनाच आवडते। नंतर मी तुम्हाला एक ग्लास पण बनवून दाखवेल लस्सीचा। लस्सी घेऊन त्याच्यावरती काय आहे ती टाकेन वरती, दाखवेन पिताना। दाखवा तुम्ही ते हो सांगतात आणि मग विसरतात, एकदा खायला घेतलं की ते विसरून जातात। एवढं टेस्टी बनवतेस मध्ये कसं लक्षात येत नाही, पटकन खाऊन संपत दाखवेपर्यंत। तेवढं ते कंट्रोल नाही करू शकत दाखवेपर्यंत, खाऊन टाकते। मी काय खाते, दही भले खाते। ती ओतता ओतता थोडं पडलं ना खाली, ती खाते ना। टाकू इकडे बघ, हे बघ टाकू, आमच्या दही दूध सगळं खाते आवडतं ना। दही खाल्लंस ना काय ग, बघा कशी जिभल्या काढते, म्हणजे खाऊन झालंय ते। तर कुठे कोणाला बघायला गेली, हे बघा किती असं मस्त घट्ट घट्ट दही लागलाय छान। थोडी साखर विरघळू दे, जर हवी असेल आपल्याला तर ह्याच्यात ऍड करायची, पुन्हा टेस्ट घेऊन बघायची कितपत गोड हवं। एवढं काही मोठं काम नाही आहे लस्सी बनवणं, दही फक्त तयार पाहिजे आपल्याकडे लावलेलं। ह्यात मी साखर अजून ॲड करते, मला कमी वाटली। मी दोन वाटी ऑलरेडी टाकले होत्या, तर ही मी तिसरी वाटी टाकली आहे। कारण दही दहीवरती असतं सर्व, दही जर गोड लागलेलं असेल तर साखर कमी लागते, दही थोडं आंबट असेल तर साखर थोडी जास्त लागते। आता मी टोटल चार वाटी साखर टाकलेली आहे एवढी, एवढ्या मोठ्या टोपात। आता बघूया परत, आता गरज लागणार नाही। आता हे व्यवस्थित असं थोडं विरघळू द्या, मग मी दाखवते। 15 मिनिटं झाली आहे, मी साखर टाकली होती चार वाटी एवढ्या टोपाला लस्सी बनवण्यासाठी। आणि आता 15 मिनिटं झालेली आहेत, 15 मिनिटानंतर मी बघितलं तर साखर पूर्ण विरघळली आहे आणि आपली लस्सी रेडी झाली आहे। बघा किती घट्ट झाली बघा, जशी आपण बाहेर खातो लस्सी पितो सॉरी, त्या टाईपप्रमाणेच झाली। आता मी ह्या ग्लासमध्ये तुम्हाला बनवून दाखवते। बघा किती घट्ट आहे। ह्यामध्ये तुम्हाला हवं असेल तर थंडच आहे ही, फ्रीज मध्ये ठेवून अजून मस्त लागेल थंड। आता मी ह्यावरती ना
हा एक ग्लास आता तयार आहे आपला, आणि ह्यावरती मी आता ही क्रीम टाकणार आहे. क्रीम म्हणजे ही साय आहे दुधाची, आपण वरती काढून ठेवतो ती, बरं, ती पण ह्यावर टाकली ना की छान लागते. थोडीशी अशी टाकायची घट्ट येण्यासाठी. एवढी साय आम्ही अशी काढून ठेवतो आणि नंतर मग ह्याचं तूप काढतो. आता ह्यावरती बघा झाली आहे ही लस्सी रेडी. आता मिस्टर तुम्हाला दाखवतील पिऊन की कशी झाली आहे टेस्ट. हाय फ्रेंड्स, आता तुम्हाला मिस्टर लस्सीची टेस्ट करून सांगतील. ऑलरेडी त्यांचे 2 चमचे काउंट झाले. कशी झाली? नक्की मस्त झाली बोलतोय. ह्याच्या आधी पण मी केलेली होती तर छानच झालेली असेल. तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला लाईक आणि कमेंट करून सांगा. चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन दिलं आहे त्यावरती क्लिक करा. त्याने काय होईल की मी जे नवीन नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला येईल. तर भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.